बाल मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला अनेक वस्तू असतात. काही रंगबिरंगी असतात तर काही वस्तूंचा आकार वेगळा असतो. मी तुम्हाला काही वस्तू दाखवतो, त्यांची नावं तुम्ही सांगा. परात, पणती, पेरू, पपई. अगदी बरोबर. चला तर आपण शब्द भेंड्या खेळूया. प हे अक्षर असलेले तुमच्या परिसरातले शब्द सांगा. आठवण्याचा प्रयत्न करा. पैंजण, पेला, पाणी, पान, पिवळा, कृपा, पकड, ताप. वा, पा, इथे प्रत्येक शब्दात प हे अक्षर दिसतंय. मुलांनो, परिसरातले शब्द तुम्ही ओळखले, पण शब्द कसा तयार होतो हे पुढील खेळातून बघूया. समोर काही ठोकळे ठेवलेत, ते ठोकळे टाकले की कोणता शब्द तयार होतो? पहिला शब्द तयार होतो चिवडा. आणि पुढचा शब्द तुम्ही सांगा बरं. सुंदर. अगदी बरोबर. हीच तर शब्दांची गंमत आहे. अक्षरांची जुळवाजुळव करताना काय मजा येते बघूया आता आपण. अ य भ, अभय. शीप, साडी, सापशिडी. य वा लाचा, वाचा यला. फ र स द चम, सफरचंद. ल सा य क, सायकल. असे अनेक शब्द आपण तयार करूयात. पहा, चौकटीत काही अक्षर तुम्हाला दिसतात, त्यातले शब्द शोधूयात आपण. बघा, पहिल्या तीन अक्षरांमध्ये एका पक्ष्याचं नाव लपलंय. चिमणी. बरोबर. ची पासून सुरू होणारा उभा शब्द चित्ता. चौकटीमध्ये एका रंगाचंही नाव आलंय. कोणताय तो रंग? हिरवा. अगदी बरोबर. तलवार, कान, रविवार असे अजूनही काही शब्द आपण तयार करू शकतो. हा खेळ तुम्ही सुद्धा तयार करू शकता. आता शब्दांचा लपंडाव खेळूयात का? अरेच्या, मुलं लपून बसू शकतात, शब्द कसे काय लपतील? हाच प्रश्न तुम्हाला पडला ना. अरे, अशीच तर शब्दांची गंमत असते. तुम्ही लपवलेला मुलगा सापडला की काहीतरी म्हणता, आपल्याला लपलेला शब्द सापडला की आपण हुर्रे असं म्हणूया. बघा, समोरील शब्दांमध्ये लपलेल्या खाद्यपदार्थांचे शब्द आपल्याला दिसतील. आवरण, कवडी, उपमान, पखवाज. पहिला शब्द आवरण, यामध्ये लपलेला शब्द वरण. हुर्रे वरण. कवडी, वडी. हुर्रे वडी. उपमान, उपमा. हुर्रे. पखवाज, खवा. हुर्रे. समोरील शब्दांमध्ये लपलेले शरीराचे अवयव शोधूयात. कमान. कोणता बरा अवयव आहे हा? मान. हुर्रे. सगळा. कोणता बरा अवयव आहे हा? गळा. हुर्रे. दंडवत. कोणता बरा अवयव आहे हा? दंड. हुर्रे. तोंडसुख. कोणता बरा अवयव आहे हा? तोंड. आहे की नाही शब्दांचा लपंडाव? ओळखा बघू मी कोण. मी आहे पक्षी. माझ्या नावात माझा रंगही आणि माझा आवाजही. ओळखलं का? कावळा. कावळा. रंग काळा, आवाज काव. बरोबर. त्याच्या नावात त्याचा रंग आहे काळा आणि त्याचा आवाज काव काव काव. हा शब्द सुद्धा त्यातच आहे. आहे की नाही शब्दांची गंमत? असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण शब्दांशी खेळलो की आपल्याकडे भरपूर शब्द जमा होतात. आपण आज काय शिकलो? शब्दांची गंमत. शब्द म्हणजे अक्षरांचा समूह. अक्षरांपासून शब्द तयार करणे, अक्षर जुळवून शब्द तयार करणे, शब्द कोडांमधून शब्द शोधणे, लपलेले शब्द शोधणे, दिलेल्या माहितीवरून शब्द शोधणे, अशा प्रकारे आपण शब्दांची गंमत शिकलो. दिलेल्या अक्षरांपासून शब्द तयार करा. बा, ती, र, भा, ल. ख, र, वा, डी, सा. दिलेल्या माहितीवरून शब्द शोधा आणि येणाऱ्या उत्तराचे चित्र काढा आणि रंगवा.
तांबडे दात घट्ट बसले दातावर दात गोल गोल तयार झाले ओळखा लाल फळ कोणते. एका रिंगणात तीन भाऊ निरनिराळ्या उंचीचे सारखे पळतात गोल गोल न अडखळता न आदळता.